पनवेल तालुक्यातील कर्नाळा किल्ल्यावर रविवारी प्राचीन भुयार आढळली आहे गड किल्ल्यांच्या अभ्यासक आणि सह्याद्री प्रतिष्ठान सदस्य गणेश रघुवीर आणि सह्याद्री प्रतिष्ठान पनवेलचे सदस्य मयूर टकले यांच्या पाहणीत हे भुयार आढळले यापूर्वी किल्ल्यावर दोन भुयार आहेत या भुयारांचा वापर पूर्वी वाट सरू थांबण्यासाठी तसेच ध्यान धारणेसाठी करत असल्याचा अंदाज दुर्ग अभ्यासकांनी व्यक्त केला आहे कर्नाळ किल्ल्याचे संरक्षण आणि जतनासाठी वनविभागाने इतिहास अभ्यासकांची एक समिती स्थापन केली आहे गणेश रघुवीर हे त्याच समितीचे एक सदस्य आहेत नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये गणेश यांच्या अभ्यास गटाने कर्नाळ किल्ल्यावरील निसर्ग्या वाटा किल्ल्याचा कोणता भाग ढासळतोय त्यावर कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबतचा विस्तृत अहवाल बनवून दिला होता त्यानंतर वनविभागाला निधी मिळाल्यानंतर वनविभागाने केलेल्या उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी गणेश रघुवीर आणि मयूर टकले यांना किल्ल्यावर नवे भुयार आढळले हे भुयार पूर्वीच्या दुसऱ्या क्रमांकाच्या भुयारापुढे ऐंशी फुटावर कातळाच्या कडेला आढळे हे भुयार ऐंशी टक्के मातीने भुजले असून त्याचे तोंड अडीच फूट लांब आणि दीड फूट रुंदीचे आहे भुयाराची आतील बाजू सुमारे दहा फूट एवढी आहे मातीचा गाळ काढल्यानंतर त्याची प्रत्यक्षात मोजमाप काढता येईल असे गणेश रघुवीर म्हणाले आहेत